नमस्कार मंडळी, मी आहे प्रियंका. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर नेहमी मी मंदिराचा व्लॉग टाकतच असते आणि मंदिरामध्ये बरेच इव्हेंट्स होतात. प्रत्येक इव्हेंट मी टाकत असते, जसं की महाशिवरात्रीचा व्लॉग मी टाकला होता आणि तो सगळ्यांना तुम्हाला खूप जास्त आवडला. आणि इथे मंदिरामध्ये आपले इंडियन फेस्टिवल सगळे खूप छान प्रकारे सेलिब्रेट केले जातात. आणि इथे जो मंदिर आहे तर तिथे वरती मंदिर आहे आणि त्याच ठिकाणी खाली एक कम्युनिटी हॉल आहे आणि त्या हॉलमध्ये सगळे आपले भारतीय इव्हेंट सेलिब्रेट करतात, जसं की नवरात्री झालं किंवा पूजा झाली आणि जेवण झालं. प्रत्येक संडेला प्रसाद असतोय जेवण म्हणून, तर त्या हॉलमध्ये जेवण पण ठेवतात. तर खूप मोठा हॉल आहे आणि आज त्या हॉलमध्ये आहे हॅपी सोशल ग्रुप. तर आज इथे मंदिरामध्ये आहे हॅपी सोशल ग्रुप आणि आज हा सेकंड टाइम आहे. तर हा जो हॅपी सोशल ग्रुप इथे महिन्याच्या प्रत्येक महिन्याच्या फोर्थ सॅटर्डेला ठेवला जातो आणि टाइमिंग 3 ते 6 दुपारी. आणि जर तुम्हाला या सोशल ग्रुपमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर पर पर्सन 5 पाऊंड एंट्री फीस आहे. तर आजच्या या इव्हेंटला खूप मजा येणार आहे, कारण आज असणार आहेत खूप सारे गेम, इनडोअर गेम्स असणार आहेत आणि म्युझिक असणार आहे किंवा कुठली पण ॲक्टिव्हिटी, म्हणजे भरपूर ॲक्टिव्हिटीज असणार आहेत. तर आजचा जो हा इव्हेंट आहे तो सगळ्यांना खूप एन्जॉय करण्यासारखा आहे, कारण ह्यामध्ये जे वयस्कर व्यक्ती आहेत त्यांना पण, त्यांनी पण या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करू शकणार आहेत. परत जे यंग पीपल आहेत ते पण इथे पार्टिसिपेट करणार आहेत. तर हा इव्हेंट अडल्टसाठी आहे. तर या आजच्या इव्हेंटचा आजचा टॉपिक आहे डिजिटल फ्रॉड. आणि या इव्हेंटचा सेकंड पॉईंट असणार आहे टॉक ऑन वेलबिंग, म्हणजे आपण आपल्या हेल्थची काळजी कशी घ्यायची. तर थर्ड, या इव्हेंटचा थर्ड पॉईंट असणार आहे हेल्थ स्टुडंट हेल्थ. तर चला आता आपण जाऊयात मंदिरामध्ये. आणि आता मी मंदिराच्या खालील गार्डनमध्ये थांबलेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूपच वारा आहे यार, एवढं ऊन आहे. आम्हाला वाटलं वेदर खूप छान असेल पण खूप थंडी आहे. तर चला लगेच आतमध्ये जाऊया. आज मंदिरात गेल्याबरोबर वरती मंदिर आहे आणि खाली कम्युनिटी हॉल आहे, तर त्या कम्युनिटी हॉलमध्ये आजचा हा इव्हेंट ठेवण्यात आला होता. आणि गेल्याबरोबर त्यांनी टी आणि कॉफी ठेवलं होतं सगळ्यांसाठी. बरोबर, जे आज फर्स्ट टाइम आले होते तर त्यांचं इंट्रोडक्शन झालं. जो सोशल ग्रुप होता त्यामध्ये एंटरटेनमेंटसाठी त्यांनी इनडोअर गेम्स ठेवले होते, जसं की बिंगो झालं. तर बिंगो सगळ्यांना माहितीच असेल, मी पण लहानपणी खूप खेळलेली बिंगो आणि आज खूप दिवसानंतर खेळलं आणि तेही ग्रुपमध्ये खूप जण होती यार. सिरियसली खूप छान. And 47, 47, 41, 4, 28, 28, 60, 60. When you get your bus pass, it's amazing. 56. Head, knees, toes, shoulders, head. No cheating, please stand up. Head, if I say head, you have to stand up, please. She has feet, please, please. अच्छा या ग्रुप मध्ये एक्सरसाइज पण करण्यात आली, ती पण जरा डिफरंट स्टाईलमध्ये, म्हणजे बॅकग्राऊंडला गाणे वाजत होते आणि त्या गाण्याच्या तालावर एक्सरसाइज होत होतं. म्हणजे असं वाटत होतं की आम्ही डान्स करतोय आणि खूप मस्त, खूप मजा आली. सोशल ग्रुपचे टॉपिक्स हे वेगळे असतात आणि तसेच याप्रमाणे आजचे टॉपिक्स हे वेगळे आहेत. तर आजच्या या सोशल ग्रुपचा फर्स्ट टॉपिक होता तो म्हणजे डिजिटल फ्रॉड.
तर डिजिटल फ्रॉड म्हणजे आपण बऱ्याच वेळ ऐकतो न्यूज चॅनलवरती किंवा न्यूज पेपरमध्ये किंवा प्रत्येक ठिकाणी आजकाल ऐकायला येत आहे ते म्हणजे हॅक झालं किंवा फ्रॉड झालं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कानावर येतच असतात रोज. तर ह्या गोष्टी आपल्याला कशा सुधारता येतील, तर कुणी आपला अकाउंट वगैरे हॅक करू नये किंवा कशा प्रकारे डिजिटल हॅक होऊ शकतं, ह्याबद्दल आज इथे आम्हाला इन्फॉर्मेशन देण्यात शेअर करण्यात आली. आणि खूप छान वाटलं आज हे सगळं ऐकून आणि थोड्याफार गोष्टी आम्हाला कळाल्या आज, त्यामुळे खूप मस्त वाटलं. आणि तर या सोशल ग्रुपचा सेकंड टॉपिक होता तो म्हणजे टॉक ऑन वेलबींग. म्हणजेच यामध्ये आम्हाला सांगण्यात आलं की आपण आपली लाईफस्टाईल कशी सुधारावी किंवा आपण आपल्या हेल्थची काळजी कशी घेतली पाहिजे हे त्यांनी आम्हाला आज सांगितलेलं आहे. आणि ह्या चांगल्या चांगल्या गोष्टी आज आम्हाला आमच्या बरोबर यांनी शेअर केलेल्या आहेत. तर या सोशल ग्रुपचा थर्ड पॉईंट होता तो म्हणजे स्टुडंट हेल्प डेस्क. म्हणजेच आता तुम्ही म्हणत असाल की हे नेमकं आहे तरी काय, तर मलाही आधी एवढं माहिती नव्हतं, बट नंतर कळालं की इंडियावरून खूप स्टुडंट्स येतात इथे शिकण्यासाठी, बाहेर देशामध्ये शिकण्यासाठी वगैरे येतात. तर इथे स्कॉटलंडमध्ये पण बरेच स्टुडंट्स आहेत जे की इंडियावरून आलेले आहेत. आणि जेव्हा हे स्टुडंट्स वगैरे इथे येतात तर नवीन असताना काही गोष्टी कळत नाही, म्हणजे आपल्या इंडियाचं कल्चर वेगळं आहे आणि इथं स्कॉटलंडचं कल्चर वेगळं आहे, तर खूप डिफरन्स असतं आपल्या कल्चर आणि इथलच्या गोष्टींमध्ये. त्यामुळे बऱ्याच अडचणी येतात इथे आल्याबरोबर. तर त्यांच्या त्या स्टुडंट्समध्ये काही प्रश्न असतील, काही क्वेरीज असतील, तर ते तिथे इथे त्यांनी येऊन विचारू शकतात आणि इथलचे लोक त्यांना हेल्प पण करतात. त्यामुळे आजचा हा टॉपिक ठेवलेला आहे स्टुडंट हेल्प डेस्कचा. आणि सोशल ग्रुप पूर्ण पार पाडलं, त्यानंतर आमचं फोटो सेशन झालं सगळ्यांचं ग्रुप फोटो सेशन. त्यानंतर मग स्नॅक्स मध्ये त्यांनी इडली, वडे, चटणी, सांबार हे सगळ्या गोष्टी ठेवल्या होत्या. आणि सिरियसली इडली एवढी छान होती, मला खूप जास्त आवडलं आणि खूप दिवसांनी अशी मी खाल्ली. तर एक गोष्ट सांगायची राहिली, तर आजच्या या सोशल ग्रुपसाठी आम्हाला आज तिकडे इन्व्हाइट केलं गेलं होतं, त्यामुळे त्यांनी मला इथे एक छोटंसं गिफ्ट दिलं आहे. तर चला बघूयात गिफ्ट मध्ये मला काय. बघू शकता खूपच सुंदर असं आहे. तर थँक्यू दीपालीजी. तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.